माननीय राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आम्ही कधी आजपर्यंत सीमारेषा ओलांडली नाही.
नंबर हात नाही टाकायचा. उद्या तुम्ही पोलिसांचं मानसिक खायची काळ केल्यानंतर सर्वसामान्य माणसाने जायचं कोणाकडे, कुठे जायचं? उद्या पोलीस म्हणते बाबा आम्हाला लोक झंझट नको, तुम्हाला काय करायचं नाही करा. हे असं काय राज्य चालतं? आणि हे पोलीस कमिशनर आज पटना आहे, तिथे जे गुन्हेगार पकडले होते त्या गुन्हेगाराला ज्यांना पकडल्यानंतर तिथले डीसीपीला सांगा बास्टर्ड सोडून दे. अच्छा पोलीस भगिनींवरती जे अत्याचार झाले या तिथेच आतमध्ये खेचून खेचून मारले त्यांना. हे सगळे जण आमचे मराठी पोलीस कॉन्स्टेबल सगळे मार खातायत, आदेश नाही. पिटरेमध्ये बसून भरभरून येत आहेत, त्यांच्याकडे सगळ्यांकडे चॉपर्स आहेत, रॉड्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. इथे काही दगड असतात का? आले कोण दगड? हे सगळं या सगळ्या गोष्टीची पूर्व कल्पना असताना देखील त्या गोष्टीकडे डोळे झाक करता तुम्ही. आणि माझा शांतते त्या मोर्चाला मी परवानगी देत नाही. मी परवा दिवशी माझ्याकडे जे काही पोलीस अधिकारी आले तर तेच सांगितलं. मी म्हटलं त्या दिवशी जो 11 तारखेचा मोर्चा जो आला होता त्याला काहीतरी टार्गेट तरी होत की आम्हाला पोलिसांवरती हल्ला करायचा आहे, आम्हाला मीडियावरती हल्ला करायचा आहे, आम्हाला काय करायचं होत? आमचं टार्गेट आम्ही अगोदरच डिक्लेअर करून टाकलं होतं. आरोप पटनाईक राजीनामा द्या, आर आर पाटील राजीनामा द्या. आम्ही पहिल्यांदा जिंकले दिलं होतं. आम्ही काही आज गाड्या फोडायला आलोय किंवा जाळपोळ करायला आलोय करायची इच्छा पण नाही. कोणा काही करू तर कोणाच्या करू, आमच्याच. आमच्या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या हे उद्योग करण्यासाठी हा मोर्चा काढले होते. पण राग कुठे व्यक्त करायचं? झालेल्या घटनेचा रागही व्यक्त करू देत नाही. आणि म्हणजे लोकशाही सांभाळा, ही लोकशाही अशी मोर्चाचा ट्रॅक रेकॉर्ड काढून बघा. काही वर्षांपूर्वी भिवंडी मध्ये देखील याच रजा अकादमीने तिथे मोर्चा काढला होता. हा भडवा आबू आजम आदमी आदमी पडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया कुठे उमटली? मुंबई
अख्या देश भर में जैसे प्रतिकार प्रतिक्रिया उमटली नहीं थी मुंबई में उमटली परवा दिवशी सर देखील यायला इथे जो 11 तारखेला मोर्चा झाला तो मोर्चा इथे झाल्यानंतर जो काही दुर्गुळ साधला गेला तो दुर्गुळ साधल्यानंतर परत जो मोर्चा झाला तो लखनौला झाला उत्तर प्रदेशमध्ये झाला घटना ज्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये घडली त्याची रिएक्शन मुंबईमध्ये आली ही मुंबईमध्ये घडलेली रिएक्शन याची रिएक्शन परत लखनौमध्ये आली भारतामध्ये दुसरी राज्य आहेत काय याचं कारण हे सगळे लिखून येत आहे अख्या उत्तर प्रदेश मध्ये जे काही पाकिस्तानचे बांगलादेशचे त्या बिहार मध्ये आणि त्या झारखंड मध्ये जे अड्डे झालेत ना ते रोज फेन भरभरून इथे महाराष्ट्र मध्ये येत आहेत आणि यांचे जे मोलला अड्डे उभे राहत आहेत ना याचा त्रास होणार आहे भविष्यात आपल्याला नाही तर मला सांगावं तो अबो अगदी दोन दोन मतदारसंघाचं महाराष्ट्रात निवडून येतो दोन दोन मतदारसंघाचं महाराष्ट्राला कुठच्या राज्यकर्त्याने कुठच्याही नेत्याने महाराष्ट्राचा दोन मतदारसंघामध्ये निवडून यावं हा दोन मतदारसंघात निवडून येतो याचं कारण की सगळे जे मतदारसंघामधले जेवढे लोक आहेत हे सगळे बाहेरमधले लोक आहेत ते याला मतदान करतात त्यांनी जी पोलीस फायरिंग केलं झालं शेवटी करावं लागलं ते करताना जो गेला त्याला अबू आदमी 3 लाख रुपये दिले आमच्या पोलिसांना काय दिले राज्य सरकारकडे देखील अजूनपर्यंत काही नाही राज्य सरकारकडनं देखील अजूनपर्यंत कुठची घोषणा झाली नाही की बाबा जे जखमी झाले ज्यांना काही त्रास झालाय त्यांना आम्ही काही कॉम्पन्सेशन देतोय काही पैसे देतोय का आई नाही मार का गावाने उठले आराम पाटील आम्हाला धमकवत आहे पर आम्हाला आता धमकूचा उपयोग जायची मिळाली काही मागचा पुढचा विचार करायचा नाही कसलाही काही गोष्ट करायची नाही पोलिसांना मार खायला लावायचा कोणी येतं आणि काही फरफडा घेऊन जातात आमच्या पोलिसांना आणि मारायला लागतं परवा दिवशीचा उत्तर प्रदेशमधला जो मोर्चा काय त्यांनी दंगा केला तिकडे तोडफोड केली सगळे जे उतरलेले देखील तिकडचे सगळे पाकिस्तानातले मुसलमान किंवा बांगलादेशातले मुसलमान सगळे रस्त्यावरती आले काय केलं गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना केली सगळ्यांनी पाहिले फोटो पाहिले टेलिव्हिजनवर पाहिले कुठे गेल्या मायावती कुठे गेला तर रामदास आठवले कुठे गेले ते दास गोगाबाई कुठे गेले प्रकाश आंबेडकर का तोंड बंद का ठेवल्यात तुम्ही चला आंदोलन एकच घेऊन बसायचं इंदू बिल इंदू बिल इंदू बिल इंदू बिल दुसरा काय धंदा काय उद्या कोणतरी हनीमूनला गेला असेल
जाता जाता तो तसाच जातो काय यांची पाठ रकम करणार कारण यांची फेवरेट आणि इथे ज्याला पोलीस आदेशाची वाट पाहत होते त्याला आमचे पोलीस ज्याला अधिकारी ज्याला त्या आरोपीला पकडत होते त्या गुन्हेगाराला पकडत होते त्याला तुम्ही बास्केट म्हणून शिक्षा देता पोलिसांचा पण धैर्य खच्ची करता तुम्ही हे यापुढे महाराष्ट्र चालणार नाही मी आर आर पाटील अरुण पटनाईक मला फक्त यांना एवढंच सांगायचं या गोष्टीचं थोडीशी जर लाज उरली असेल ना थोडीशी तर स्वतःहून राजीनामा देऊन मोकळे व्हा थोडीशी जरी लाज उरली असेल गेल्या 2 दिवसापासून काही वर्तमानपत्र काही सुरू झालं होतं राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता हिंदुत्वाकडे पोलिसांवरती हात टाकणारा तो कोणत्याही धर्माचा असेल त्याला तिथले इथे फोडून काढणार पाहिजे माझ्या आमदारावरती ज्याला फोडून काढायचे आदेश दिले हर्षवर्धन यादव आले का त्या हर्षवर्धनला ज्या वेळेला फोडून काढला त्याला आदेश दिले त्याशिवाय फोडून काढला का पण ज्यावेळेला मी सभा घेतली त्यावेळेला मी त्या सभेमध्ये देखील हेच सांगितलं होतं की हर्षवर्धन काही झालं तरी पोलिसांवरती हात नाही उगारायचा त्यांच्यावरती हात नाही उगारायचा हा तुमच्या धर्माबिर्माचा विषय नाहीये जे पोलीस अधिकारी जे कॉन्स्टेबल होते ज्या माझ्या भगिनी होत्या महिला ते माझे सगळे मराठी बांधव होते माझ्या सगळ्या मराठी भगिनी होत्या त्यांच्यासाठी मी आज रस्त्यावर इथे आलोय त्या दिवशीचा मोर्चा मुसलमानांनी काढला आणि त्याचा निषेध मोर्चा म्हणून मी आज इथे काढला लगेच हिंदुत्वाकडे मला फक्त या राज ठाकरेला फक्त एकच धर्म समजतो आणि तो धर्म आहे महाराष्ट्र धर्म तो धर्म सोडून दुसरा धर्म समजत नाही मला याच्या वाट्याला कोणी जायचं नाही आणि आजचा जो मोर्चा आहे हा मोर्चा फक्त सर्व पोलिसांचं मतधैर्य फक्त वाढवण्यासाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर हे आपले प्रसार माध्यम इथे सगळे आहेत ज्यांच्या ज्यांच्या गाड्या फोडल्या त्या सगळ्या काय झालेल्या ज्या फोटोग्राफर्सना मारले त्या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठीचा हा आजचा हा मोर्चा आपण इथे काढलेला आहे या मोर्चाला तुम्ही सगळ्यांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला त्यासाठी मग मी तुम्हाला धन्यवाद सगळ्यांना देतो ज्या ज्या वेळेला हे परत अशा गोष्टी घडतील त्यावेळेला याच ताकदीने उभं राहायचंय जाताना आता सर्वांनी जाताना आपल्याकडनं कोणतीही विचित्र कोणतीही घटना घडणार नाही याची पूर्ण दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे नीट व्यवस्थित जिथून आला तिथे शांतपणे आपापल्या गाडीबद्दल परतायचं आहे परत ज्यावेळेला हात येईल त्यावेळेला तुम्ही देखील या हाकेला अशीच पो द्याल असे आशा बाळगतो आणि आपण सर्वांची जी व्यथा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र